पुण्यातील महापुराचा अहवाल धूळखात पडून असल्याची माहिती आहे. महापालिकेमध्ये अहवाल पडून असल्याची माहिती आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीनं हा अहवाल दिलाय, पण अजूनही हा अहवाल धूळखात पडल्याची माहिती आहे. अहवाल येऊन सुद्धा पालिकेकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. पुराच्या कारणाच्या शोधासाठी 26 जुलैला ही समिती नेमण्यात आली होती. या समितीनं अहवाल सादर केला आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या आठवड्यामध्ये हा अहवाल आलेला होता. पण आता सप्टेंबर संपायला आलेला आहे, शेवटचा आठवडा सुरू आहे, तरी सुद्धा त्याच्यावर महापालिकेनं कोणत्याही प्रकारच्या कारवाई केली नाही, कोणत्याही प्रकारच्या उपाययोजनांवर काम केलं नाही अशी माहिती आहे. तर समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांकडे पालिकेचं दुर्लक्ष होत आहे का असा सवाल यामुळे उपस्थित होतो आहे. महापालिका पुन्हा पूर येण्याची वाट बघतीये का असाही सवाल आहे. जुलै महिन्यामध्ये पुण्यामध्ये पुरासारखी स्थिती आलेली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं नुकसान झालेलं होतं. चांगल्या चांगल्या सोसायटीमध्ये सुद्धा पाणी साचलेलं होतं. पुणेकरांचे हाल झालेले होते आणि त्यासाठी कशामुळे पुण्यामध्ये हा पूर येतो याची चौकशी करण्यासाठी याच्याविषयीचा अहवाल तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल सुद्धा आलेला आहे, पण तो धूळखात पडून असल्याची माहिती समोर येते आणि ज्या सूचना या समितीनं सुचवलेल्या आहेत त्यांच्याकडे पालिकेचं दुर्लक्ष होताना दिसत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.